नमस्कार, मी ऐश्वर्या द कॉलम एंटरटेनमेंटच्या आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत करते. गेली 14 वर्ष एक मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करते आणि आजही लोक त्याच उत्सुकतेने एकही भाग न चुकवता ती मालिका पाहण्याचा प्रयत्न करतात. त्यातील विनोदी पात्र आपल्याला पोट धरून हसायला भाग पडतात, तर ती सर्व पात्र अगदी आपलीशी वाटतात. तुमच्या लक्षात आलंच असेल ती मालिका म्हणजे तारक मेहता का उलटा चष्मा. या मालिकेत सध्या अनेक जुने कलाकार काही कारणास्तव मालिकेतून ब्रेक घेत आहेत. गेली 14 वर्ष प्रेक्षकांचं मालिकेतील पात्रांशी एक भावनिक नातं जुळलं गेलं असल्याने कलाकारांचं असं मालिका सोडून जाणं हे चाहत्यांना निराश करणारं आहे. त्यातून आता एक बातमी समोर आली आहे की निर्मात्यांनी जेठालालचं पात्र साकारणाऱ्या दिलीप जोशींना बाहेरचा रस्ता दाखवला. आता खरंच जेठालाल ही मालिका सोडणार का? पाहुयात काय आहे हा सर्व प्रकार. छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय असणारी मालिका म्हणजे तारक मेहता का उलटा चष्मा. ही मालिका जवळपास 14 वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहे. ही मालिका TRP मध्ये देखील टॉपला असल्याचे पाहायला मिळते. या मालिकेत काम करणारे अनेक कलाकार बदलले आहेत. आता सोशल मीडियावर जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी मालिका सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मालिकेसंबंधित एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते. या पोस्टमध्ये निर्माते असित मोदी यांनी जेठालालच्या भूमिकेत सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर सौरभ घाडगेला घेतल्याचं म्हटलं आहे. पोस्टमध्ये सौरभ जेठालालच्या भूमिकेत दिसणार असल्याचं सांगितले आहे. त्यासोबतच मालिकेचे पोस्टर आणि बाजूला सौरभचा फोटो लावण्यात आला आहे. या फोटोवर लिहिण्यात आलं आहे की जेठाच्या जागी सौरभला घेण्याचा विचार तारक मेहताचे निर्माते करत आहेत. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे. ही पोस्ट पाहून सौरभने या सर्व अफवा असल्याचं म्हटलं आहे. मज्जामस्ती करण्यासाठी ही पोस्ट तयार करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता तारक मेहताच्या प्रेक्षकांना चिंतेचं काही कारण नाही आहे. जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी ही मालिका सोडणार यात सध्या तरी काही तथ्यता नाही आहे. तारक मेहता का उलटा चष्मा ही मालिका छोट्या पडद्यावरील सर्वाधिक काळ चाललेली मालिका आहे. या मालिकेत दिलीप जोशी यांच्यासोबतच अमित भट, शैलेश लोढा, मुनमुन दत्ता आणि इतर काही कलाकार दिसत आहेत. आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबूयात. तुम्हाला आमचा भाग कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूयात पुढच्या भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत पाहत राहा द कॉलम एंटरटेनमेंट.